आज देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री राज्याचे यांच्या सभेसाठी या ठिकाणी शुरू मध्ये बरेचसे कार्यकर्ते पाबळ गटातून पाबळ गावातून आलेत, तर तुमचं नाव सांगा, ओळख सांगा आणि काय नेमकं किती गाड्या आणल्या तुम्ही? मी सचिन शिवाजी बाबळे, सरपंच पाबळ. मी पाबळ या गटातून आलेलो आहे आणि पाबळ गटातून कमीत कमी 28 ते 30 गाड्या आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेलो आहोत. तुमची रॅली आहे काय, तरुणांमध्ये उत्साह आहे का, कसं आहे वातावरण? तुम्हाला खूप उत्साह वातावरण आहे इथं. मागच्या वेळेस राष्ट्रवादीच्या चिन्हावरती अमोल कोल्हे लढले होते आणि आता आढळ दादा शिवसेनेतून आलेत, तर एकंदरीत सगळे एकत्र आहेत का, कसं वाटतं सगळे? सगळे तिन्ही पक्ष एकत्रच आहेत, तिन्ही पक्ष एकत्रच आहे, तिन्ही पक्ष एकदम उत्साहाच्या वातावरणामध्ये हे इलेक्शन पार पडेल आणि प्रचंड मतांनी दादा निवडून येतील. या ठिकाणी काही वयोवृद्ध लोक आहेत. बोलजी कोल्हे यांच्या बाबतीत सांगायचं जर झालं, ते निवडून आले लोकांचा खूप भ्रमनिराश झाला. जे राष्ट्रवादीचे पूर्वीची लोक होती त्यांनी खूप काठीची म्हणजे दिवस रात्र मेहनत केली, परंतु त्यांचा कुठल्याही कार्यकर्त्याचा फोन उचलला गेला नाही. इतर पक्ष यांचं सोडा, परंतु पाच पक्षांची युती झाली. मालतीज्ञ आणि शेळके शिवदूत भेट मंडळ भारतीय जनता पक्ष अध्यक्ष, आमच्या शिवदूत भेट मंडळ जवळजवळ 45 ते 50 गाड्या आलेल्या आहेत आणि आमच्या भागातून जवळ दादाला शिवाजी दादा आठवतात दादा यांना 80 ते 90% उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. आपल्या 40 भेट मंडळच्या 40 गावातून दादांना भरघोस भरघोस असं लीड मिळणार आहे आणि दादा भरघोस मताने या भागातून लीडली चालणार आहे. मी वैभव पानगे निमगाव दुडेगावचा भाजप अध्यक्ष म्हणून काम करतोय. माझ्या गावातून शिवाजी दादांना 99% मतदान करून देणार. निमगाव दुडे, तुम्ही कोणत्या गावचे? मी कानूर मेसाई कैरेवाडी. नाव सांगा? नावनाथ कैरे, भाजप सरचिटणीस शिरूर आंबेगाव बेट. तर आमच्या शिरूर आंबेगाव बेट मधून आमचे सगळे 36 गाव मिळून आहे ना, जवळजवळ दादांना शिवाजी दादांना 80 ते 90% मतदान होणार आहे आणि सगळं प्रतिकूल परिस्थिती आहे आणि सगळे दादा दादा म्हणूनच हे करतात. माझं नाव रामदास फटांगडे, पाबळ गटाकडून आलेलं आहे. तुमचं गाव कोणतं आहे? पाबळ. काय म्हणणं काय तुमचं? दादा 100% मताने निवडून येणार. आता सगळेच जर म्हणतात, त्यांचे पक्ष म्हणतो 80-90% आम्हाला मतदान पडन, इकडचे पण लोक म्हणतात, नेमकं असं काय म्हणणं? आता नेमकं असं म्हणणं आहे की आतापर्यंत सगळे बाकीचे पक्ष म्हणत होते की दादांचं वातावरण शांत झालंय, पण आता तरुण वर्ग हा खरोखरच पेटलेला आहे आणि तिन्ही पक्ष, भाजपचे कार्यकर्ते असतील, शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील, खऱ्या अर्थाने आता पेटून उठलेले आहेत की आम्ही गावागावातून वाडी वस्त्यांवरून दादांना 80 ते 90% लीड देऊ. कोल्हे उजेदी उमेदवार कोल्हे साहेब पण म्हणतात, आम्ही निवडून आणणार आहे दादा पण म्हणतात, पण कोल्हे साहेबांचं 5 वर्षातलं काम पाहिलं त्यांनी, मतदारसंघ टुकून पण पाहिलेलं आणि विकासाचे पण मुद्दे नाहीत. पण मोदी साहेब असन, वळसे साहेब असन किंवा आपले शिवराव दादा असन यांनी एवढी प्रचंड कामं केलेली आहेत, त्यामुळे ना कोल्हे साहेबांचा मुद्दा आहे ना मी निवडून येणार 100% येणार त्याचा मुद्दा आहे ना हवेतला मुद्दा आहे आणि हवेतच भिजून जाणार आहे. प्रकारे ह्या पाबळ भागातले काही कार्यकर्ते या ठिकाणी 25-30 गाड्या या रामलिंग रोडला घेऊन आले आहेत, ते सभेसाठी चालले आहेत. नेमकं त्यांचं म्हणणं आहे 80 ते 90% आढळ दादांना लीड देणार, येणार भविष्य आपल्याला दिसणार आहे. नेमकं काय होतंय रवींद्र?